स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी पोलीस भरती दोन हजार एकवीस संबंधात महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे तर विद्यार्थी मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी की विद्यार्थी मित्रांनो वीस हजार जागांसाठी जाहिरात डेट संपूर्ण तुम्हाला माहिती आजच्या वडिओमध्ये मी मिळणार आहे तब्बल विद्यार्थी मित्रांनो वीस हजार पदांची जाहिरात संपूर्ण माहिती आणि नवीन माहिती आलेली आहे जेणेकरून तुमच्या लक्ष संपूर्ण माहिती येईल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओवरती नवीन असल्यास व्हिडिओला लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांनी लाईक करा जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून जी बाजूला बेलायकन ते त्याला प्रेस करून ऑलवरती नक्की क्लिक करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळत राहील आणि तुमच्याकडून पोलीस भरती दोन हजार एकवीस संबंधात कोणतीही अपडेट मिस होणार नाही आहे म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला विसरू नका तुम्हाला ह्या चॅनल पोलीस भरती संबंध संपूर्ण नॉलेज दिली जातात आणि विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगितलेलं आहे की पोलीस भरतीसंबंध तुमच्याकडून संपूर्ण अभ्यासक्रम मी फ्रीमध्ये करून घेत आहे जर तुम्हालासुद्धा संपूर्ण अभ्यासक्रम फ्रीमध्ये करायचा असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता त्या ठिकाणी मी तुमच्याकडून संपूर्ण अभ्यासक्रम फ्रीमध्ये करून घेत असतो त्याचबरोबर जे काही मित्रांनो तुम्हाला स्टडी मटेरियल लागत असतं तेही त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो ज्या काही मागच्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका असतात त्याही त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये मी प्रोव्हाइड करत असतो तर विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाची ही अपडेट आलेली आहे आणि तुमच्याकडून संपूर्ण अभ्यासक्रम कमी फ्रीमध्ये करून घेत असतो म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायला विसरू नका डिस्क्रिप्शन लिंक दिली आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो किंवा तुम्ही आपल्याला कमेंट बॉक्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवायचं आहे जो विद्यार्थी आपल्याला दररोज नवीन लिहून पाठवेल त्या विद्यार्थ्याला आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घेणार आहोत म्हणजे जेणेकरून त्या विद्यार्थ्याकडून कोणतीही अभ्यासक्रम मिस होणार नाही तर लवकरात लवकर डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून फ्रीमध्ये जॉईन होऊ शकता फ्रीमध्ये अभ्यासक्रम करू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवा म्हणजे जेणेकरून मी तुम्हाला स्वतः जॉईन करून घेणार आहे तर तुम्ही दररोज नवीन लिहून पाठवा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून जॉईन व्हायला मिसरू नका म्हणजे तुमच्याकडून संपूर्ण अभ्यासक्रम फ्रीमध्ये केला जाणार आहे आता जी महत्वाची माहिती की वीस हजार जागांसाठी जाहिरात देत तब्बल वीस हजार पदांची जाहिरात संपूर्ण तुम्हाला माहिती मी दाखवतो प्रॉपर्टी घेऊन जाऊन पण व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता तयारीला लागा पोलीस दलात बारा हजार पाचशे जागांसाठी जम्बो भरती गृहमंत्र्यांनी केली मोठी घोषणा तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल की नागपूर मित्रांनो अकरा जानेवारी म्हणजे लेटेस्ट न्यूज आहे ठीक आहे तर ह्यामध्ये बघा महाराष्ट्र पोलीस दलात म्हणजेच महाराष्ट्र पोलीस भरती ह्यामध्ये मित्रांनो बारा हजार पाचशे जागा भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची महत्त्वाची घोषणा राज्याचे जे गृहमंत्री आहेत ते अनिल देशमुख यांनी मित्रांनो केलेली आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये जवळजवळ मित्रांनो साडेबारा हजार पदांची जम्बो भरती केली जाणार आहे आणि ह्या मेगा भरतीतील पहिल्या मित्रांनो टप्प्यामध्ये पाच हजार तीनशे लोकांच्या भरती प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे म्हणजे मित्रांनो पाच हजार तीनशे लोकांची जी भरती होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये ती सुरू झाली असंही त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर जर बघितलं तर मागील तीन वर्षापासून वारंवार घोषणा करूनसुद्धा भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती आज पोलीस भरतीच्या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने नागपूरमध्ये घटनानंद आंदोलन केलेले आहे मित्रांनो बघा घंटानंद आंदोलन त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे आणि त्यानंतर जर बघितलं तर अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी आमदार विकास ठाकरे आणि अभिजित वंजारी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या उपस्थितीत बैठक झालेली आहे आणि त्यामध्ये महत्वाची घोषणा केलेली आहे आणि ह्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनंतर तीन टप्प्यात भरती होणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलेले आहे तर मित्रांनो जवळजवळ तुमची तीन टप्प्यामध्ये भरती प्रक्रिया होणार आहे आता या मित्रांनो यामध्ये सुरुवातीला जर बघितलं तर, तर पाच ज़, बारा हजार पाचशे जागा भरल्या जाणार आहे आणि जर गर, घर गरज जर पडल्यास तर येत्या चार महिन्यामध्ये मित्रांनो जवळजवळ वीस हजार जागा भरल्या जाणार आहे असे आश्वासन गृहमंत्री यांनी दिल्याचे ओबीसी मित्रांनो महासंघ अध्यक्ष बमराव तायवडे यांनी सांगितलेले आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की त्यांनी सांगितलेलं आहे जर गरज पडली मित्रांनो तर जवळजवळ किती तर वीस हजार जागासुद्धा भरल्या जाणार आहे म्हणजे मित्रांनो जवळजवळ वीस हजार जागांसाठी तुमची जाहिरातची डेट ही जाहीर होणार आहे आणि जब तब्बल मित्रांनो वीस हजार जागांसाठी तुमची जाहिरात ही येणार आहे जर गरज पडली तर तर मित्रांनो जर गरज पडली तर आणि अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो की बारा हजार पाचशे पदांची जी भरती ती ऑलरेडी होणारच आहे त्यामध्ये पहिल्या टप्प्यात पाच हजार तीनशे पदं भरले जातील आणि मित्रांनो जो काही पुढचे टप्पे असतील त्यानुसार ते भरती पार पडणार आहे आणि जर गरज पडली तर येत्या चार महिन्यामध्ये त्यांनी कालावधी सुद्धा दिलेला आहे त्या चार महिन्यामध्ये मित्रांनो वीस हजार जागा भरल्या जाणार आहे म्हणजे वीस हजार जागांसाठी तुमची जाहिरात येईल त्यानंतर मित्रांनो तर पहिले बारा हजार पाचशे पदांची भरती केली जाणार आहे त्यानंतर आणखी मित्रांनो पाच हजार पदे भरण्याबाबत विचार केला जाईल अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिलेली आहे गृहमंत्र्यांच्या घोषणेमुळे इच्छुक उमेदवारांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे इतक्या मोठ्या संख्येने पदांची भरती होणार असल्यामुळे इच्छुक उमेदवारांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केलेले आहे तर मित्रांनो खूप मोठी भरती प्रक्रिया ही पार पडणार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये तब्बल जर बघितलं तर मित्रांनो जवळजवळ दोन हजार सतरापासून भरती प्रक्रिया ही प्रलंबित होती पोलीस भरती सुद्धा आता ती भरती प्रक्रिया वेगाने सुरू होणार आहे आणि सर्वात अगोदर मित्रांनो दोन हजार एकोणाची जी भरती होती जी जाहिरात आली होती तर त्यासाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे असं त्यांनी यामध्ये उल्लेख केला आहे तेही तुम्हाला मी दाखवतो तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्यांनी सांगितलेलं आहे की ती जो भरती होती तर ती भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे त्यांनी संपूर्ण माहिती दिली आहे जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता प्रूफ की पाच हजार तीनशे लोकांच्या भरती प्रक्रिया सुरू झाली असल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे म्हणजे भरती प्रक्रिया तुम्हा सुरू झालेली आहे पहिल्या टप्प्यामधील तर मित्रांनो खूप मोठी भरती होणार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये आणि जर गरज पडली तर जवळजवळ मित्रांनो वीस हजार पदे सुद्धा भरली जातील असंही त्यांनी सांगितलं आहे आणि त्यासाठी मित्रांनो चार महिन्यामध्ये ते वीस हजार पदे भरले जातील असंही त्यांनी त्या ठिकाणी सांगितले आहे गृहमंत्री रण देशमुख यांनी तर अतिशय महत्वाची ही माहिती होती सर्व विद्यार्थ्यांसाठी तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा शेअर करा आणि जर तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका तुमच्या मनामध्ये जे काही डाऊट असतील जे काही प्रश्न असतील ते तुम्ही रिस्पेक्टिव्हली जर विचारले तर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर मी देणार आहे म्हणून सर्व प्रश्न तुम्हाला रिस्पेक्टिव्हली आणि सुटसुटी तुमचे प्रश्न टाइप करायचे जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो ते प्रश्न जर आम्हाला मित्रांनो समजले चांगल्या प्रकारे आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत तर प्रकारे तुमचे जे म्हणणं आहे ते व्यवस्थित तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि तुमची व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलाही सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला विसरू नका आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे पोलीस भरतीसंबंध तुमच्याकडून संपूर्ण अभ्यासक्रम फ्रीमध्ये मी करून घेत आहे जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सुद्धा संपूर्ण अभ्यासक्रम फ्रीमध्ये करायचा असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता त्या ठिकाणी मी तुमच्याकडून संपूर्ण अभ्यासक्रम फ्रीमध्ये करून घेत असतो त्याचबरोबर जे काही तुम्हाला स्टडी मटेरियल लागत असतं तेही त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये मी प्रोव्हाइड करत असतो त्याचबरोबर विद्यार्थी ज्या काही मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका असतात त्याही त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये मी प्रोव्हाइड करत असतो तर खूप सारे विद्यार्थी जॉईन झालेत तुम्ही जॉईन व्हायला विसरू नका डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले किंवा कमेंट बॉक्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवा जो विद्यार्थी आपल्याला दररोज नवीन लिहून पाठवेल त्या विद्यार्थ्याला आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घेणार आहोत म्हणजे जेणेकरून त्या विद्यार्थ्याकडून कोणती अपडेट मिसून नाही आहे तर तुम्ही दररोज नवीन लिहून पाठवा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून जॉईन व्हायला विसरू नका आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुम्हाला यामध्ये सांगितलेलं आहे की तयारीला लागा आता तुम्हाला फक्त एकच आहे मित्रांनो अभ्यासची प्रॅक्टिसही करायची आहे आणि तुम्हाला सांगितलं फ्रीमध्ये तुमच्याकडून संपूर्ण अभ्यासक्रम करून घेत आहे तुम्ही जॉईन व्हायला विसरू नका टेलिग्राम चॅनलला आणि दुसरं म्हणजे की तुम्हाला ग्राउंडची प्रॅक्टिस करायची आहे जो विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडची चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करेल तर तो विद्यार्थी नक्की येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये त्याचं स्वप्न तो पूर्ण करू शकणार आहे तर तुम्हाला सुद्धा लेखी परीक्षेची तयारी करायची आहे आणि ग्राउंडची तयारी करायची आहे जर तुमचं ग्राउंड चांगल्या प्रकारे असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पोलीस होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही आहे म्हणून तुम्ही जोमाने तयारीला लागा आणि अभ्यास करा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून फ्रीमध्ये जॉईन होऊ शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवा मित्रांनो भेटूया पुढच्या पुढचमध्ये अशाच प्रकारची एक नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद